मला काय पण सण होईल पण तीन 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 तीनदा तीन माझ्यावर एकच आरोप करते की हिनं मला हाकलून दिलं घराच्या बाहेर एकदा बोलली शांत दोनदा बोलली शांत ती सारखीच बोलायला लागली हीच गोष्ट माझ्या मनाला एक खाती तिनं घरातून बाहेर जाऊन म्हणून मी जा तिच्यासाठी किती प्रयत्न केला आड़ आड़ हींड, हींड, हींड केला। केला। ती हित न पळाली तर मी आडवी आडवी चालत पळाली तिच्या महाग हिंड हिंड हिंडली आणि ती मला काय म्हणती जावं ना घराच्या बाहेर काढलं जावं ना तर घराचा खेळखंडोबा केला माझा संसार वाट हे केला वाटोळ केलं म्हणजे ती म्हणते ती की जे चांगलं करायचं ना त्याच्या नशिबात कधी बी चांगलं पडत नाही वाईटच भेटत हा हे ठरलेलंच आहे अरे आज म्हणते मी तुझ्या ईर्षीवर साडेचारशेची साडी घेतली अगं साडेचारशेची काय चार हजाराची साडी घेऊन घाल मला कधी वाटलंच नाही काय आणि अजून मला म्हणती तुला हिनवत नाही मी पहिल्यांदा सुरुवातीला तर म्हणती मी तुझ्या ईर्शीवर साडेचारशेची साडी घेऊन घातली आणि पुन्हा शेवट काय म्हणती मला काय तुला काय म्हणायचं नव्हतं अगं मी काही नवीन साड्या घेतल्या नाही त्या मला काय नाही त्या घरातल्या आहेत ही साड्या का का मी कार्यक्रमाला घालून गेली ती साडी तुझ्या कशाने इतकं पोटात दुखायचं तुझ्या पोटात दुखतं तुझी जलन होती म्हणून तू साडी नवीन घेऊन घातली आणि वर्ण काय म्हणती साडी जुनी झाली ती म्हणून मी घेतली साड्या घेऊन गेले तर नव्याच होत्या महिन्यात जुन्या झाल्या का साड्या किती जरी रोज वापरल्या तरी मी जुन्या होत नाही त्या मला माहितीये तुझ्या बुद्धीला पटत ती तू करते तुला कोण बोलणार तुला बोलाय जावं तर तू उलट आम्हाला उत्तर देणार आमचा काय हा काय तुझ्यावर आणि तुझाच तेवढा तुझा कसा हाकाय आमच्यावर आम्हाला काय पण बोलायला घालून पालून हा आणि नवऱ्याला तीन तीनदा या 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 करून नवण्या करती अजून पण तुम्हाला सांगते की या म्हणून हा तुझ्यासारख्या बाईला काय म्हणावा मला तर काय ना झाले मया घुडी लावली राख संताप आला माणसाच्या मनाचं खचीकरण केलंस तू माणसाच्या मनाशी खेळलीस तरी पण तुला घराचा रस्ता दिसणार नाही चांगलं ओळखलय आम्ही आता तू घरी येणार नाही लांबणं तर कशाला आमची मजा करते आमचा विषयच घेऊ नको ना मग तू हे एकटी तुला काय पाहिजे ती कर तिकडे आमचं नाव घेऊ नको गाव घेऊ नको तू आमचं आम्ही बघतो काय करायचं कशाला तू मध्ये ना खूप असते मग आमचं आमचं जीवन आमचं आमचंही चाललंय या शशीबामचं साथ खायना म्हणायचं तुझ्या जीवाला येतय तुलाच हिवतय आम्ही माणसं नाहीवी आणि आमच्या जीवाला आलं का तू वर्ण काय म्हणणार काम नाही पडलं यांना करा के काम एवढं मनाय मोकळीच अजून जीवाला कामानं येत नसतं वातावरणाने येतं पाणी बदल झाल्याने येतं आणि त्या दिवशी फलटणला गेल्यामुळं दिवसभर जेवण केलं नाही पाणी थोडस कुठं बिसलरीच पेल त्यामुळे आजारी जरा गशात खवखवतय सर्दीची लक्षणं आणि दोघाला पण होत या आणि संसर्ग पोरांना भी होणार आहे आम्हाला आमचं आमचं बघायचं निस्तारायचं पडले तुझ्या नादी लागत बसाय कुणाला येणार आहे तरी तुला किती आमचं पान उतारा आहे तेवढा कर खोटा पान उतारा करून काय फरक पडत नसतो तुला किती बी काय जरी आम्ही म्हणलं काय जरी नाही म्हणलं तर तुझा ठेका काय तू सोडणार नाही आणि तुझ्या वळणावरनं ना तू तु काय खाली उतरणार पण नाही भाऊजीला हिनवती तुम्हाला मी हिनवीन म्हणती बापू दहा वर्षानं गाडी चालवायला लागला का मी तुम्हाला हिनवीन महागनं पोरग गाडी शिकलं पण तुम्हाला येत नाही शिकायचीच नाही तुम्हाला अगं पोरग अजून चार वर्षाचं नाही हा तो वर मुरची स्वप्न रंगवती पोरानं बापाला हिनवायची तू आता डोक्यात घालते अजून ती पोरग भिंतीला धरून लगवी करते हा म्हणजे तुला समजायला पाहिजे की आणि अजून म्हणती मी हाय काय बोलत मला नाही तुमच्यासारखी तुमनी द्यायेत मी तुझं घरानं म्हणजे ही घरानं म्हणली अगं माझं घरानं ही घरानं म्हणलीस तू माझं घर आहे ती आज लक्षात ठेवा तू उद्या कितीतरी दिवसाला तू माझं घर गर ह्या घराला म्हण मंग तुला सांगते मी तू काय म्हणती तुझ्या घरावरच तू तु गेली मला म्हणती घराण्यावर आता माझ्या घराण्यावर तू येऊ नकोस बरं का ह्या घरात जेवढे उड़े तेवढी माझे येते ना तू आता ह्या घरानं येऊ नको दीर माझा नवरा माझा पोरं माझी पाचच्या पाचची पोरं पण माझी का तर ही घरात ऐती ना ह्या माझ्या ही माझं घरान कशी बोलती कशी नाही तुझ्या जिबीला हाड आहे का हा माणसाचा अंत पाहती अंत अगं माझा सोडविषय भाऊजीच्या मनासंग तू खेळती आ, आ? त्यांना म्हणती मी हिनविल तुम्हाला पोरग गाडी हाणायला लागल्यावर बघा दहा बारा वर्षानं पोरग गाडी शिकले पण तुम्हाला आली नाही तुम्ही भेला घाबरला हा आणि मग तिघे सायकल चालवत राह तुझं गुडगं फुट अगं फुटणं वेगळं मोठ्या वे रस्त्याला ऍक्सिडेंट होणार वेगळं कच्च्या रस्त्यानं मग त्यांना गाडी येत नाही का जातात किती गावात अजून पण जाते ती गावात दुधी घालायला हा काही एक दिवशी तुला जाताना हिंनी गावात गेलो दूध घालाय म्हणजे काय रोजच ती जाते असं काय नसतं आड पडेल ती जाते आणि तुझ्या वाणी दौंडी करत नाहीत ना कोण की होय बाबा दूध घालाय मी एक दिवशी गिल तू ती एक दिवशी गेलता म्हणून तुला येत एक काम करायचं त्याचा बाजा उठवायचा कुठलं काम केलं सकाळ उठल्यापासनं दात घासण्यापासून सांगत बसावं म्हणजे समजा इस्ट्री तुला कळत आता ही केलं पुन्हा ती केलं पुन्हा ती केलं मग काम केलं हे समजतंय आहे का नाही नाहीतर काम केलेल्याची काय किंमत नाही किती पण काम करा दिसत नाही ना ती ना तुझ्यासारख्याला काम दिसण्यासाठी करायचं का नसतं आपला परपंच आहे म्हणून आम्ही काम करतो तू आजपर्यंत काम करत होती तू तू आम्हाला दाखवायच करत होती बहुतेक आहे का नाही आम्हाला दाखवायच तू काम करत होती आणि ज्यावेळेस तुझं काम आम्हाला ना त्यावेळेस तू निघून गेली घरातनं आणि म्हणती की घरातनं बाहेर काढलं जीवाला वाटू दे काहीतरी तुझ्या भाऊजी म्हणलं जाऊ नको घरातनं बाहेर येऊन तरी गेलीच ह्यानी म्हणलं जाऊन जाऊन कुठं जाणार आहे जाऊ नको तरी गेली मी हाताला धरून वाढलं तरी गेलीस का देऊन तुझ्या मागं कुठवर पळायचं पळ पळ पळाली थांबली नाही आणि काय म्हणती वर नाजून ह्या तिघांनी हाकलून दिलं वरचा देव बघतोय कुणी हाकलून दिलं का कोण पळ काढून गेलं तू घाबरून गेली घराला ज्वारीच्या काढण्या आल त्या मोडण्या आल त्या म्हणून घाबरून गेली तू आणि बरोबरच आहे तू घाबरूनच गेली आणि आमच्यावर नाही ती खोटा आरोप कर नको ना आम्ही कुणाला हाकलून देत नाही ना कधी कुणाच्या मनासंग आम्ही खेळत नाही ते काही येतं ना ते सगळं तुलाच येत गप्प बसून शानी आहेस तू गप्प बसून शानी आहे नुसतं पांघरून तुझं साधा आहे साधी नाही तू